नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, कोणीतरी खरंच सांगितलं आहे, अहंकार म्हणतो की मला कोणाचीच गरज नाही आणि अनुभव म्हणतो की वेळ आल्यावर मातीची सुद्धा गरज पडते। मित्रांनो, या घटनेमध्ये एक मुलगा सेठजींकडे नोकरी करत होता। सेठजीने एक दिवस त्याला कामावरून काढून टाकले। तो उदास होता कारण तो बेरोजगार झाला होता। तो आपल्या घरी चालत जात होता। उदासपणे गावाच्या रस्त्यावरून जात असताना अचानक त्याला कोणाचा तरी आवाज आला की या गावात कोणी मजूर मिळेल का। त्याने मागे वळून पाहिले तर एक बाबा 3 झोळ्या खांद्यावर घेऊन जात होते। मुलाने विचारलं, काय झालं बाबा, काय काम आहे? बाबाजी म्हणाले, बाळा, माझ्याकडे 3 झोळ्या आहेत। ही सर्वात मोठी आणि जड आहे। जर कोणी याला इथून दुसऱ्या गावापर्यंत घेऊन गेलं तर मी त्याला सोन्याच्या नाण्या देईल। मुलगा म्हणाला, मस्त सौदा आहे, मी नोकरीतून नुकताच काढला गेलोय, काम मिळालं। मुलगा म्हणाला, ठीक आहे बाबा, मी घेऊन जाईन। तो तरुण हट्टाकट्टा मुलगा होता। त्याने तो मोठा झोला आपल्या खांद्यावर टाकला आणि चालू लागला। बाबाजी त्याला अधूनमधून पाहत होते। मुलाला शंका आली की मी झोळा घेऊन पळून जाईल का। त्याने विचारले, जसं यात काय आहे? खूप जड वाटत आहे। बाबाजी म्हणाला, बाळा, यात तांब्याचे नाणे आहेत। मुलगा म्हणाला, अच्छा अच्छा। चालत चालत ते पुढे गेले। नदी आली। मुलगा नदी पार करू लागला पण बाबाजी किनाऱ्यावरच थांबले। मुलाने विचारले, काय झालं, तुम्ही का नाही येत? बाबाजी म्हणाले, बाळा, माझ्याकडे अजून 2 झोळे आहेत। जर चुकून माझं पाऊल घसरलं, संतुलन बिघडलं तर मी नदीच्या प्रवाहातून वाहून जाऊन बुडून मरून जाईल। तेव्हा माझी मदत करू शकेल का? मुलगा म्हणाला, आता काय करायचं आहे? बाबाजी म्हणाले, एक झोळा आणखी घेऊन जा, मी तुला 3 आणखी सोन्याची नाणी देईन। मुलगा म्हणाला, वा, मस्त सौदा आहे। त्याने दुसरा झोळा सुद्धा घेतला आणि मुलाच्या खांद्यावर आता 2 झोळे होते। पुढे थोडं चालल्यावर मुलाने विचारलं, बाबाजी, एक विचारू का, दुसऱ्या झोळ्यात काय आहे? खूप जड वाटत आहे। बाबाजी म्हणाले, बाळा, यात चांदीचे नाणे आहेत। मुलगा म्हणाला, अच्छा अच्छा। बाबाजी वारंवार त्या मुलावर नजर ठेवत होते की तो पळून जाऊ नये। मुलाला वाटत होतं की त्याच्यावर संशय नाही, पाहत आहे। त्याला राहवलं नाही। शेवटी तो बाबाजींना म्हणाला, तुम्ही माझं ऐका, तुम्हाला वाटत आहे की मी झोळा घेऊन पळून जाईल, मी कुठेही जाणार नाही। मी आयुष्यात प्रामाणिकपणे ठेवले आहे, माझं आयुष्यभर प्रामाणिकपणे काम केलं आहे। आजच मला नोकरीवरून काढलं। शेठजी मला हेरफेर करायला, घोटाळा करायला सांगत होते पण मी तसं करू शकत नाही। मी प्रामाणिक राहू इच्छितो म्हणून त्यांनी मला काढून टाकलं। मी नुकताच प्रामाणिकपणामुळे नोकरी गमवली आहे। तुम्हाला काय वाटतं, मी तुमचे झोळे घेऊन पळून जाईल? ते बाबा हसले आणि म्हणाले, नाही नाही, असं काही नाही। ते पुढे चालत राहिले। शेवटी त्या ठिकाणी पोचले जेथे गाव जवळ होतं। एक डोंगर होता, त्याला पार करायचं होतं। डोंगराच्या पलीकडे गाव होतं। मुलाला बाबाजीने सांगितलं, बाळा, हा एक झोळा शिल्लक आहे माझ्या खांद्यावर, पण मला वाटतं की मी याचं वजन घेऊन डोंगर चढू शकणार नाही। मी एकटा डोंगर चढलो तर खूप होईल, काय तू हा एक झोळा आणखी धरू शकशील का? मी तुला आणखी 3 सोन्याचे नाणे देईल। मुलगा म्हणाला, आता आणा, मी घेऊन जाईन। मुलगा 3ही झोळे घेऊन हळूहळू डोंगर चढू लागला आपल्या गतीने आणि बाबाजी त्याच्यापेक्षा हळूहळू चालत होते आणि म्हणत होते, तू चल वरती पोच आणि तिथे थांबून माझी वाट पहा, मी येतच आहे, तू तुझ्या गतीने चालत राहा। मुलगा म्हणाला, ठीक आहे बाबा। त्याने थोडी गती वाढवली। जेव्हा तो अर्धा डोंगर चढला तेव्हा त्याच्या मनात वाईट विचार आला। त्याला वाटलं की हा बुजुर्ग माणूस माझं काय करणार, जर मी 3 झोळे घेऊन पळून गेलो तर एका झोळ्यात तांब्याची नाणी आहेत, दुसऱ्यात चांदीची, तिसऱ्यात सोन्याची असतील तर काय बात आहे। जर मी 3ही झोळे घेऊन पळालो तर त्याचं काय करणार, तो मला पकडूही शकत नाही, त्यांना कळणारही नाही की मी कुठे गेलो। हा विचार त्याच्या मनात येत राहिला आणि तो पळू लागला आणि पळत पळत तो थेट आपल्या घरी पोचला। 3ही झोळे त्याने ठेवले। त्याला अपेक्षा होती की छोट्या झोळ्यात सोन्याची नाणी असतील। त्याने सगळ्यात मोठा झोळा उघडला, त्यात फक्त दगड होते। दुसरा झोळा उघडला, त्यात फक्त दगड होते। तिसऱ्या झोळ्यातही दगडच होते, फक्त प्रमाण वेगवेगळे होते। मुलाला धक्का बसला। बाबाजी का खोटं बोलले, का नाटक करत होते? सगळ्यात छोट्या झोळ्यात दगड काढल्यावर त्यात एक चिठ्ठी सापडली। त्यावर लिहिलं होतं, बाळा, मी राज्याचा राजा आहे, मी माझ्यासाठी राजकुमार शोधत होतो, माझं स्वतःचं संतान नाही,
मी राज्याचा पुढचा राजा शोधत होतो ज्याला मी माझा उत्तराधिकारी घोषित करू शकेन, आणि प्रामाणिक व्यक्ती शोधत होतो. जर तू आज हे 3 झोळे चोरले नसतेस, त्यांना घेऊन पळाला नसता, तर आज तू या राज्याचा राजा झाला असतास. पण तुम्हाला फसवलं. मग मुलगा फुटफुटून रडू लागला. आयुष्यभर प्रामाणिक राहिलो आणि चुकीचं पाऊल उचललं आणि सगळं बिघडलं. मित्रांनो, आपल्यापैकी अनेक लोक चांगल्या गुणांसह आयुष्यभर पुढे जातात, चांगले निर्णय घेतात. पण एक पाऊल एकदा का तुम्ही वाईटच्या जाळ्यात अडकलात आणि बाहेर पडू शकला नाही, तर सगळंच बनवलेलं काम बिघडून जातं. अनेकदा वाईट तुम्हाला आक्रमण करतं आणि रावण तुमच्यावर हल्ला करतो. त्यातल्या रावणाला तुमच्यावर हवी होऊ देऊ नका, नाहीतर अनेक वर्षांची मेहनत वाया जाईल. जेव्हा कधी वाईट तुमच्यावर हवी होईल, त्या क्षणी आठवा की तुम्ही आयुष्यभर प्रामाणिकपणा का ठेवला. एकदा पुन्हा तीच गोष्ट करा, कमाल करून दाखवा. जाण्याआधी मी परत एकदा सांगेन की आपल्या देवाच्या आशीर्वादाने, आपल्या परिवारासोबत आणि आपल्या मेहनतीने असं करून दाखवा की जगाला वाटेल करावं तुमच्यासारखं. धन्यवाद. जय जय राम कृष्ण हरी श्री स्वामी समर्थ.